अरे मुधोळकर या. आता हे काय नवीन नाटक आहे? ही व्हीलचेअर आणि हे नाटक नाहीये. हे खरं आहे. ही गन आहे, खरी आहे. यातले गोळ्या खरे आहेत. तुला जे काही खरं खोटं बोलायचंय ते बोलून घे. शेवट पिस्तूल आणली मला मारायला. आता मरणाची भीती नाही उरली. कारण आज न उद्या ते येणारच आहे. पण मी जे आता जगतोय ना त्याही पेक्षा भयंकर. ए माझं आणि मंजिरीचं अफेअर नव्हतं. मी हे खरं सांगतोय, माझं आणि मंजिरीचं कधीच अफेअर नव्हतं. मान्य आहे मी चुका केल्या, माझ्याकडून खूप चुका झाल्या. पण मी या अजाणतेपणी नाही केल्या, मुद्दाम केल्या. ह्या सगळ्याला कारणीभूत माझं मंजिरीवरचं प्रेम होत. प्रेम कसलं, हट्टच होता तो. विकृती होती, विकृती. माझी आणि मंजिरीची कॉलेजपासूनची मैत्री होती. कॉलेज नंतरही ती टिकून होती. पण माझ्याकडनं ह्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं हे कळलंच नाही मला. मनातून खूप प्रेम होतं माझं तिच्यावर, पण बोलण्याची हिंमत नव्हती. आणि बोलणार तरी कसा ना, स्वतःचीच लाज वाटायची. मी याच इन्सिक्युरिटीमुळे कॉलेजमध्ये अशी अफवा पसरवली की मंजिरी माझी गर्लफ्रेंड आहे. बाकीचं सोडावं, पण लोकांकडून उधारी मिळवायला सोपं जायचं. ते खिशात पैसे नसायचे बसने जायला सुद्धा. मंजिरी मोठमोठ्या गाड्यांमधनं फिरायची. पृथ्वीराज सरनायकांची मुलगी ती, आणि मी हा असा कफल्ल. माझं प्रेम कधी हिरमुसलं माहितीये? जेव्हा मला कळलं की मंजिरीचं लग्न ठरलंय. मी पृथ्वीराज सरनायकांकडे गेलो. त्यांना विनंती केली. मी मंजिरीचा हात मागितला त्यांच्याकडे. मला मंजिरीशी लग्न करायचं. काय काय बोलतोय कळतंय का? हो, आमचं एकमेकांवर प्रेम. आणि माझा एक पाय गमावून बसलो मी. तेव्हा अक्कल नाही आली मला. कारण हे सगळं घडायचं होतं ना म्हणून. ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा परिणाम झाला ना मनावर की ह्या सगळ्या प्रेमाचं रूपांतर सोडात झालं. आपल्या नसलेल्या अफेअर्सची पोस्टर्स मी सगळीकडे लावतो. वेट अँड वॉच. नाटकासाठी लिहिलेलं पत्र माझ्या आणि मंजिरीच्या प्रेमाचा पुरावा म्हणून मी वापरलं.
जिथे प्रेमच नव्हतं तिथे प्रेम तर प्रेमपत्र तरी कुठून आलं ना. सत्यजित सत्यजित मंजिरी खरी होती, ती वेळोवेळी तुला खरं सांगत होती, ती निर्दोष आहे. पण मी हे पत्र नाटकासाठी लिहिलंय, खरंच मी त्याच्यासाठी नाही लिहिलंय. मंजिरी निष्पाप आहे. मी खुनी आहे सत्यजित. माझा हट्ट होता, माझा विकृतपणा होता, आणि तो विकृतपणा इतका टोकापर्यंत गेला की मी माझ्या मित्राचा खून करण्यापर्यंत माझी मदत घे. आणि एवढं करूनही मी थांबलो नाही तर त्या हरामखोर दादा होळकरच्या नादी लागून मी खेळवत राहिलो. त्याला मी माझं शस्त्र बनवून मी खेळवत राहिलो. मी तुमचं फार्म हाऊस जाळलं. त्या निशाच्या नादी लागून मी वेडेपणाचं सोंग घेतलं. मी एक माणूस म्हणून सुद्धा कोणालाही तोंड दाखवायच्या लायकीचं राहिलं नव्हतं. तो बनावट फोन कॉल. हा बोल ना. मग पहिला नाही, तुझ्या घरच्यांचं सोड ग, पण तुझ्या माथे फिरू नवऱ्याने सुद्धा जेव्हा मला तुमच्या घरी आणलं तेव्हा एका क्षणासाठी माझा स्वतःचा सुद्धा विश्वास बसत नव्हता ग. इतकं तू घट्ट बेरीक केलं होतं. पण हे सगळं मी का केलं होतं माहिती? माझा हट्ट पूर्ण करण्यासाठी. मी प्रेमाच्या हट्टाला जागा नसते हा बेसिक रूलच मी विसरलो होतो. अरे आपण प्रेम केलं म्हणून समोरच्यानी ते केलंच पाहिजे हे असं तरी कंपल्सरी नाही ना. सत्यजित मला अजून एक महत्वाचं सांगायचं आहे. सत्यजित देवाला वाहिलेल्या फुलासारखी पवित्र आणि निर्मळ आहे मंजिरी. सगळा दोष मला. अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची सत्यजित. मला प्रियाबद्दल पण तुला काहीतरी सांगायचं. प्रियाबद्दल मी दोषी आहे तितकंच. तू विश्वास ठेवू नको, त्याला मारून टाक नाहीतर मी तुला. प्रिया प्रियाबद्दल काय आशिष? आशिष ॲम्ब्युलन्स.
मंजिरी वहिनी, किचन मधलं सगळं आवरलंय मी आणि जेवणाची पण तयारी झाली. फक्त तुम्हाला विचारायचं होतं की ते वहिनी, मंजिरी वहिनी, मंजुषा ताई प्लीज, ते बघा आता ना मला काही विचारू नका तुम्ही. सॉरी, येते मी. मंजुषा ताई, आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. मला माहिती आहे मी तुमच्याशी असं वागायला नकोय. सॉरी. इट्स ओके मंजिरी वहिनी, मला वाईट नाही वाटलं. मंजिरी वहिनी, मी हे विचारणं कितपत योग्य आहे मला माहित नाही, पण काय झालंय, तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसताय. नाही म्हणजे मगाशी मी शालिनी मावशींची पण बोलायचा प्रयत्न केला, पण त्याही खूप टेन्शनमध्ये होत्या, म्हणून विचारते. माझ्या नशिबाचाच भोग आहेत मंजुषा, मी तर भोगते, पण माझ्यामुळे घरातल्यांना सुद्धा भोगायला लागतं. म्हणजे नाही काही नाही, अहो हे पुण्याला गेलेत आणि जाताना पण इतके चिडलेले होते, आता माहित नाही तिथे जाऊन ते कसे वागतील, थोडं टेन्शन आलंय मला त्याचंच. मंजिरी वहिनी, एक गोष्ट सांगू? बोला ना. चांगल्या माणसांबरोबर नेहमी चांगलंच घडतं, दूरचं कशाला. माझंच उदाहरण घ्या ना, माझ्या आयुष्यात काही चांगलं घडेल याची आशाही मी सोडून दिली होती, पण आज माझ्या आयुष्यात सुख आहे. मध्येच कधीतरी भीती वाटते, जीव घाबरतो, पण मग मी माझ्या मनाची समजूत काढते की हे जे सगळं चाललंय हे खरंय, स्वप्न नाही. आणि जिथे माझं आयुष्य बदलू शकतं तिथे कोणाचंही बदलू शकतं. थँक्यू मंजुषा ताई. आता थँक्यू कशाबद्दल? तुम्ही दिलेल्या आशेबद्दल आणि विश्वासाबद्दल. काय झालं, लागला फोन? नाही, आणि त्याचा बी नाही आला. मला ना काही काही कळायला मार्गच नाहीये. बस इथं जाऊन त्याने काय केलंय काय कसं कळणार आहे आपल्याला? इतक्या वेळेला फोन करायचा प्रयत्न केला मी त्याला, पण फोन उचलतच नाहीये हा मुलगा. काय करायचं, संध्याकाळ होतीये, वेळ चाललाय, माझ्या जीवाची घालमेल वाढतीये. वहिनी, नगन काळजी करूस, थांब मी पुण्यांदा फोन लावते सत्याला. लावा. नाही उचल ते फोन. कोणीतरी काळजी पोटीस आपल्याला फोन करत असेल, एवढी साधी जाणीवही नाहीये या मुलाला. सत्याला काय वहिनी दगा फटका उगीरा असं काहीतरी बोलू नकस, आपल्या सत्याला काय बी होणार नाही. कुणाला काहीच होता का माने? सत्याला तर नाहीच नाही, त्या मुलाला पण काही नको व्हायला. आता ना कुठलाही असं नवीन धक्का सहन करायची ताकद नाहीये माझी. वहिनी
पुन्हा एकदा फोन लाव. वाचव तुम्ही गौरांगला फोन लावा. काय मी गौरांग आणि विहंगला पुण्याला पाठवलंय ना, त्याची कदाचित भेट झाली असेल, त्याला माहिती असेल काहीतरी. सत्याच्या हातून काही बरं वाईट होऊ नये म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं सगळं करूया आपण. हा मम्मी गौरांगलाच लावते फोन. हॅलो. हा गौऱ्या, थांब इथं वैनी संघ बोल. गौरा अरे काय तुम्ही पोहोचलात का पुण्याला, भेटला का सत्या, काय झालं त्या, तो व्यवस्थित आहे ना? नाही आई, विहंगचं दादाशी बोलणं झालंय, त्यांनी आम्हाला ससून हॉस्पिटल मध्ये बोलवलंय. मी पोहोचतो लगेच. हॉस्पिटल? आई हे बघ, तू अजिबात घाबरू नकोस, दादा ठीक आहे, त्याला काही झालेलं नाहीये, मी स्वतः बोललो त्याच्याशी. मग हॉस्पिटल मध्ये का बोलवलंय त्यांनी तुम्हाला? आशिषला काही. आई आई आता उगाच तर्क वितर्क नको काढत बसू. हे बघ मी तिथे जात पोहोचतोय 5 मिनिटात, परिस्थितीचा अंदाज घेतो आणि लगेच तुला फोन करतो. कळव बाबा लवकर. हा तिथे माझा जीव टांगणीला लागलाय. हो आई करतो, तू अजिबात काळजी करू नको. कळव बाबा लवकर. माझ्या सत्याचं रक्षण कर. काय यार कुठे होतीस तू, मी किती वाट पाहत होतो तुझी, माहिती का तुला? आपण लंचला भेटणार होतो म्हणून तुझ्या फोनची वाट पाहत होतो आणि मी तुला फोन करतो तर तुझा फोन स्विच ऑफ. प्रिया कुठे गेली सुहास? प्लीज मी कुठे जाते, कोणाला भेटते हे सगळं तुला सांगायला मी बांधील नाहीये. जस्ट लीव मी अलोन. सुहास माझ्या मागे मागे माझ्या रूम मध्ये येऊ नकोस. सत्यजित मला कळलं आशिषला काही. तू तर अरे नाही म्हणजे मी गेलो त्याच हेतूने होतो, पण नाही मी काहीच केलं नाही. मिस्टर भुधवळकर, आशिष शिर्केची बॉडी आम्ही पोस्टमॉर्टमला पाठवली. प्रथम दर्शनी तरी त्याचा मृत्यू पॉयझनिंगने झालाय हे स्पष्ट आहे. घटनास्थळी आम्हाला एक पिस्तूल सापडलं. ते माझं आहे, लायसन्स्ड. आणि ते पिस्तूल घेऊन तुम्ही आशिष शिर्केच्या घरी का गेला होतात? एनी रिझन? साहेब आशिषचं आणि माझं जुनं शत्रुत्व होत, त्याच्याबरोबर काही हिशोब चुकते करायचे होते, म्हणूनच आज मी त्याच्या घरी गेलो होतो आणि म्हणून माझं पिस्तूल माझ्याजवळ होत. पण आमच्या दोघांमध्ये जे बोलणं झालं त्यातून काही गैरसमज दूर झाले आणि माझ्याशी बोलत असतानाच तो. तुम्ही हे सगळं समोरून आम्हाला सांगताय, पण तुम्हाला एक कळतंय का, प्रमुख संशयित म्हणून तुम्हीच आमच्या नजरेत आहात. मला याची कल्पना आहे आणि म्हणूनच मी तुमच्यापासून काहीच लपवत नाहीये, कारण मी कुठलाच गुन्हा केलेला नाही. ठीक आहे, तुमचं स्टेटमेंट उजवणे लिहून घेतील, सही करा आणि प्रोसिजर होईपर्यंत थांबा. साहेब माझी एकच रिक्वेस्ट आहे, मला प्लीज लवकरात लवकर कोल्हापूरला जाऊ द्या. प्रोसिजर संपेपर्यंत थांबावंच लागेल.